नमस्कार, आजचा पाठ आपण एका वेगळ्याच विषयावर सुरू करणार आहोत आणि तो विषय म्हणजेच ओळख परेड। तर मंडळी, आपल्यातल्या काही जणांना माहीत नसेल ओळख परेड म्हणजे काय, त्यांच्यासाठी सांगतो। समजा एखादा गुन्हा घडला असेल, म्हणजे चोरी मारामारी वगैरे वगैरे, आणि तो घडताना कोणी पाहिला असेल तर अशा वेळी पोलीस काय करतात? मी सांगतो पोलीस काय करतात। आम्ही संशयितांना पकडतो, साक्षीदारांसमोर उभं करतो आणि त्यांना विचारतो, यातलं कोण होतं का? यालाच म्हणतात ओळख परेड। कळलं का टाकूआत? लक्ष द्या मंडळी, नाहीतर इन्स्पेक्टर साहेब आपलीच ओळख परेड घेतील। अशी कशी घेतील? लक्ष द्यायलोय ना व, गुन्हेगार कोण ते ओळखून त्यांना धरण्यासाठी घेतात ओळख परेड। तर मंडळी, गुन्हेगारांना ओळखण्यासाठी ओळख परेड केली जाते, त्यानंतर पुढे काय करायचं? गुन्हेगारांना शिक्षा करायची। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गुन्हेगारांना गजाड करायला पोलिसांसाठी जशी ओळख परेड महत्त्वाची असते, तशीच ती शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची असते। आता तुम्ही म्हणाल, शेतात कसली आली ओळख परेड? आम्हाला माहिती आहे की कोणकोण येतं आहे शेतात, पण मंडळी, शेतात काही फक्त मजूर आणि पाळीव जनावरच येत नाहीत, इतरही बिनबुलाये मेहमान शेतात सारखे गिरट्या घालत असतात, आणि त्यातले काही मेहमान म्हणजेच पाहुणे तुम्हाला आम्हाला डायरेक्ट काही करत नसले तरी पिकाला इजा करतात, त्यांचं नुकसान करतात। आता हे बिनबुलाये मेहमान म्हणजे कोण? शेतात येणारे किडे। मंडळी, सोयाबीन हे पीक हिरवगार मऊ लुसलुशीत आणि दाटपानाचं असल्यामुळे खूप सारे किडे या पिकाकडे आकर्षित होतात व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात। महाराष्ट्रात दरवर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात वाढ होताना दिसते, पण उत्पादकतेत मात्र तशी वाढ होताना दिसत नाही। ती वाढ कमी असण्याच्या विविध कारणापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे न बोलवता उगवणारे पाहुणे म्हणजेच किडे। आता यातले सगळेच किडे काही वाईट नसतात, म्हणजे आपल्या पिकाचे गुन्हेगार नसतात। काही किडे खूप चांगले असतात, काही किडे तर चक्क पोलिसांचंच काम करतात। गुन्हेगार शेतात येऊन पोचले र पोचले की त्याच मोमेंटला तेही तिथं येऊन पोचतात आणि लगेच त्यांच्यावर झडप घालतात आणि त्यांचा बंदोबस्त करतात। तर हे पिकाचं नुकसान करणारे जे किडे असतात त्यांना आपण म्हणतो शत्रू कीटक, आणि जे किडे शेतकऱ्याला या ना त्या प्रकारे मदत करतात अशा किड्यांना आपण म्हणतो मित्र कीटक। तुम्हाला एक गंमत सांगतो, आपल्या शेतात जेवढे किडे असतात त्यातले अगदी फारच थोडे शत्रू कीटक असतात। थोडे म्हणजे किती? फक्त 3%, आणि उरलेले सगळे म्हणजे 97% किडे हे मित्र कीटक असतात। पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना हे माहीत नसतं, त्यांना वाटतं की शेतातले सगळेच किडे हे शत्रू कीटक असतात। त्यामुळे शेतात किडे दिसले र दिसले की बरेच जण बाजारातून रासायनिक कीटकनाशक आणतात आणि पिकावर फवारतात। या कीटकनाशकामुळे शत्रू कीटकाबरोबर मित्र कीटकही मरतात। त्यानं दोन गोष्टी होतात, एक तर कीटकनाशकावर आपला प्रचंड खर्च होतो आणि मित्र कीटक मेल्यामुळं शत्रू कीटकांचा बंदोबस्त अवघड होतो। मग करायचं काय? कोणते किडे शत्रू कीटक आणि कोणते किडे मित्र कीटक हे ओळखायचं कसं? त्याचसाठी मंडळी आज आपण करणार आहोत ओळख परेड। साधी सुधी ओळख परेड नाही बरं का, किड्यांची ओळख परेड। म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या पिकाचे गुन्हेगार कोण आणि त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे आपले मित्र कोण। ही ओळख परेड सुरू करण्याआधी एक सांगतो, आपल्या शेतात या शत्रू कीटकांची ओळख पटवणं भयंकर अवघड असतं, कारण हे किडे आपलं शेत उद्ध्वस्त करायचं काम खुल्लमखुल्ला करत नाहीत, गनिमी काव्याने लपून छपून करतात। पिकावरील कीड सहजासहजी काही दिसत नाही, मग शेतकऱ्याला वाटतं आपलं पीक सुरक्षित आहे, पण बघता बघता जेव्हा पीक मार खायला लागतं तेव्हा कळतं या किडीनं आपलं काम फार गुप्तपणे केलंय,
आणि दुसरी गोष्ट, हे गुन्हेगार सारखं आपलं रूप बदलत असतात. म्हणजे काय? तर या किड्यांच्या आयुष्याच्या 4 अवस्था असतात. प्रत्येक अवस्थेत ते वेगळे दिसतात. आता त्या अवस्था कोणत्या हे आपण कीड नियंत्रणाची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. कोण सांगतंय? सोपैकी. किडीच्या अवस्था म्हणजे अंडी, आळी, कोश आणि पतंग. एकदम बरोबर. किडीच्या या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावरून आपल्याला शेतात कीड नियंत्रणाचे कोणते उपाय वापरायचे हे ठरवता येतं. तर मंडळी, भारतात सोयाबीन पिकावर खंडीभर किडी येतात. त्यातल्या सगळ्यात जास्त त्रासदायक आणि विध्वंसक किडीची सविस्तर माहिती घेऊया. पहिली कीड आहे खोडमाशी. सोयाबीनची नंबर 1 सर्वात घातक शत्रू. प्रौढमाशी ही आकाराने खूप लहान असते, म्हणजे साधारण 2 मिलीमीटर आकाराची असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. आळी पिवळ्या रंगाची व तोंडाच्या बाजूने टोकदार व मागच्या बाजूने गोलाकार असते. आता या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाहूया. म्हणजे या किडीनं आपल्या सोयाबीनवर हल्ला केला आहे हे ओळखायचं कसं? ही 1 डेंजर कीड आहे. अगदी दरोडेखोरासारखी पिकाच्या खोडावरच घाव घालते हो. सोयाबीनचं रोप लहान असताना, म्हणजे 15-20 दिवसाच्या आसपास, झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळतो. असा सुकलेला शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी आळी ही जमिनीच्या बाजूने डोके असलेली, म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत, त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. परंतु खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या दाण्याचे वजन कमी होते. तसेच काही शेंगामध्ये दाणे भरले जात नाहीत. ही खोडमाशी म्हणजे एकदमच खोडकर निघाली सर. तर मंडळी, काम सांगितल्यावर पुरुषांचा चेहरा जसा सुकतो तसा खोडमाशीनी खोडी केली की झाडाचा शेंडा बी सुकून खाली झुकतो. आणि वर शेंगा भरत नाहीत त्या नाहीतच. अरे वा का. थँक्यू सर. सोयाबीन पिकावर येणारी आणखी एक घातक कीड म्हणजे चक्रीभुंगा. आता हा चक्रीभुंगा नक्की ओळखायचा कसा? प्रौढभुंगा हा फिक्कट तपकिरी रंगाचा 7-10 मिलीमीटर लांबीचा असतो. तो खूप चंचल असतो आणि पानाखाली लपून बसलेला असतो. पूर्ण वाढ झालेली आळी ही पिवळ्या रंगाची व गोलाकार असते. आळीच्या शरीराचा प्रत्येक भाग हा जपमाळेतील मण्यासारखा वेगवेगळा ओळखू येतो. आता या चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे, म्हणजेच या चक्रीभुंग्याने आपल्या सोयाबीनवर हल्ला केला आहे हे ओळखायचं कसं? सोपंय. चक्रीभुंगा म्हणजे एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा असला प्रकार आहे हो. खोडमाशी इतकाच तो डेंजर आहे. तो सुद्धा डायरेक्ट खोडावरच अटॅक करतो. पीक साधारण 20-25 दिवसाचे झाल्यावर तो शेतात दिसतो. झाडाचं एखादंच पान किंवा फांदी सुकलेली किंवा वाळलेली आढळली की चक्रीभुंग्यानं डल्ला मारलाय असं समजा. अशा फांदीचं किंवा देठाचं निरीक्षण करा. तिथे 2 खाचा छिद्राच्या स्वरूपात दिसल्या की त्यावरून चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाला आहे असं समजावं. हा देठ किंवा फांदी हळूवारपणे कापून बघितल्यास आतील बाजूने एक पिवळसर लांबट अंडे आपल्याला दिसते. पान फक्त सुकलेलं असेल तर चक्रीभुंग्यानं नुकतेच अंडे दिलेले असते. जर पान वाळलेलं असेल तर काही दिवसापूर्वी अंडे दिलेले असण्याची, तसेच त्यातून लवकरच आळी निघून तिने नुकसान सुरू केले असण्याची शक्यता असते. आळी पानाचे देठ किंवा खोड पोखरून त्याच्या आतील भागावर आपली उपजीविका करते व पोखरत पोखरत जमिनीकडे जाते. प्रादुर्भावाच्या काळात जर आपल्या भागात पाऊस असेल तर हे सुकलेलं किंवा वाळलेलं पान बऱ्याचदा झाडावरच सडलेलं दिसतं. त्यामुळे जर झाडाची खालची पाने हिरवीगार आहेत व त्यावर एखादं सडलेलं पान दिसलं तर त्या झाडावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. काय हो सर, यो चक्रीभुंगा एकदम चक्रमच निघाला. झाडाचं एकच पान वाळलं असेल किंवा फांदीवर बांगड्यांसारख्या 2 दिसल्या तर चक्रीभुंगा शेतात चक्कर मारतोय हे नक्की समजा. बरोबर. पुढची कीड आहे
तंबाखूवरील पाने खाणारी आळी. आता तुम्ही म्हणाल, अहो पीक सोयाबीन आहे आणि तंबाखूवरल्या आळ्या काय सांगायला लागलाय? हा तेच मी म्हणलं, पंढरपूरची गाडी चंद्रपूरला कुठे निघाली? सांगतो सांगतो. तर मित्रांनो, ही आळी ही तंबाखू बरोबरच सोयाबीन, ज्वारी, मटकी, टोमॅटो, कापूस या प्रत्येक पिकावर हल्ला करते, म्हणून हिला बहुभक्षी कीड असंही म्हणतात. या किडीला इंग्रजीमध्ये स्पोडोप्टेरा लिटुरा असं म्हणतात. आता ही कीड ओळखायची कशी? पूर्ण वाढ झालेली आळी मोठी गोलाकार असून तिची लांबी ही 30 ते 40 मिलीमीटर असते. ती विविध रंगात, म्हणजेच पांढरट, फिकट पिवळसर, हिरवट, काळसर, मळकट इत्यादी रंगामध्ये आढळून येते. आळीचा रंग कोणताही असला तरी प्रत्येक आळीच्या शरीरावर काळे त्रिकोणी ठिपके व लांबीला समांतर फिकट 5 रेषा आढळून येतात. आता या आळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे काय आहेत? बरेचदा दरोडेखोर गावात येतात, पण मंडळी काही दरोडेखोर आपल्या रानातही येतात. सोयाबीन पिकावर येणारी ही आळी कोणत्याही दरोडेखोरापेक्षा कमी नाही. हिला शोधायचं कुठं? सोयाबीनच्या पानावर बदामी किंवा मळकट रंगाचे पुंजके दिसले तर ती या आळीची अंडी असतात. एखाद्या काठीच्या साह्याने वरचे बदामी रंगाच्या केसाचे आवरण दूर केल्यास आत पिवळसर रंगाची शाबुदाण्याच्या आकारासारखी असंख्य अंडी दिसतात. 2 ते 3 दिवसांनी यातून आळ्या बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या सुरुवातीचे 3 ते 4 दिवस त्याच पानावर राहून पानं खातात, परंतु या आळ्या हे पहिले पान खाताना त्यास छिद्रे पाडत नाहीत तर फक्त हरितद्रव्य खातात. त्यामुळे हे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे किंवा खिडकीच्या तावदानासारखं दिसतं. आळ्या मोठ्या झाल्यावर स्वतंत्रपणे पानांना मोठी छिद्रे पाडून खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या आळ्या फुलेसुद्धा खातात. या आळ्या दिवसा पानाखाली किंवा जमिनीत लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. जणू त्यांना माहीतच असतं, रात्रीच्या वेळी शेतकरी झोपलेला असतो. मग रात्री चोर जसे हात धुवून घेतात, तशाच यासुद्धा आळ्या हिरव्यागार पिकाला धुवून काढतात. शेतकरी सकाळी शेतात येऊन बघतो तर पीक सगळं कुरतडलेलं, पण आळ्या कुठं आहेत? त्यांना शोधायचं कुठं? टेन्शन घ्यायचं नाही. या आळ्यांना कसं काबीज करायचं हे आम्ही तुम्हाला पुढच्या पाठात सांगणारच आहोत. तर मंडळी, पानावर बदामी पुंजके दिसले आणि पानाला पांढऱ्या खिडक्या पडल्या की तंबाखूरची आळी सोयाबीन चाखायला आली हे नक्की. आता आपल्या ओळख परेडमधील पुढची कीड आहे उंटाळी, जिला इंग्रजीमध्ये सेमी लुपर असं म्हणतात. आता हिचं नाव ऐकून तुम्हाला वाटायचं शेतात उंट नाही तर उंटाळी कुठून येणार? उंटाळी म्हणजे काही उंटावर पडणारी आळी नाही बरं का. ही आळी चालताना उंटासारखी पाठ उंचावून चालते, म्हणून तिला उंटाळी म्हटलं जातं. ही आळी आकाराने लहान व हिचा रंग प्रामुख्याने फिकट हिरवा असतो. पीक साधारण 20 ते 25 दिवसाचं झालं की या आळ्यांच्या शेतात चक्रा सुरू होतात. त्या लहान आळ्या फक्त पानाचं हरितद्रव्य खरडून खातात, त्यामुळे इथेही पानावर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात. मोठ्या आळ्या पानांना वेगवेगळ्या आकाराची छिद्रे पाडून खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास या आळ्या फुलकड्या, फुले व शेंगाई खातात. या हिरव्या आळ्या अतिशय चंचल असतात, अगदी घाबरट चोरासारख्याच. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, घाबरट चोरही चोरी करून झाडावर लपून बसतात. खाली आपण सगळ्यांनी जमून झाड हलवलं की घाबरून उड्या मारून पळ काढतात. या आळ्याही डिट्टो तशाच असतात. झाड जरा जरी हलवलं तरी पटकन झाडावरून खाली पडतात. असं यो मंत्र अक्षी लक्षात आला, पानांना भोक पडली म्हणजे उंटाळी शेतात घुसली, मग काय कळे आणि फुलं बी गायबच झाली. एकदम बरोबर. पुढची कीड आहे घाटी आळी. आता ही घाट्या आळी ओळखायची कशी? घाट्या आळीचा रंग हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळा असतो आणि तिच्या शरीरावर दोन्ही कडांना
तुटक तुटक गर्द करड्या रेषा असतात. तसेच आळीच्या शरीरावर थोडे केसही असतात. पूर्ण वाढलेली आळी 37 ते 50 मिलीमीटर लांबीची असते. या आळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाहूया. ही आळी सुरुवातीला पानं खाते, नंतर कळ्या, फुलं किंवा शेंगा लागल्यानंतर त्यांच्यावरही ताव मारते. या कळ्या, फुलं व कोवळ्या शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठ्या शेंगांना ही आळी गोल छिद्र पाडून आतील दाणे खाते. ही घाटी आळी म्हणजे तर लेच घाटी आळी आहे सर. पानं, फुलं आणि कळ्या तर खातीच, पण शेंगात घुसून दाणे बी खाती. बरोबर. आपल्या ओळख परेडमधील पुढची कीड आहे पानं पोखरणारी आळी, अर्थात नागाळी. आता ही पानं पोखरणारी आळी ओळखायची कशी? पूर्ण वाढ झालेली आळी 6 ते 8 मिलीमीटर लांब असते. तिचे शरीर हिरवट किंवा तपकिरी व डोके चमकदार काळ्या रंगाचे असते, तर आळीच्या पाठीवर गुलाबी रंगाचा ठिपका असतो. या किडीच्या आळ्या अंड्यातून निघाल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 1 आठवडा पानं पोखरतात. त्यामुळे पानावर पांढरट तपकिरी रंगाच्या नागमोळ्या रेषा दिसतात. म्हणूनच हिला नागाळी हे बिरुद मिळालंय. त्यानंतर त्या पानाच्या पृष्ठभागावर येऊन एक कप्पा बनवून त्यात राहतात. सोयाबीनच्या झाडाच्या पानाचा आकार जर टोकाकडे कपासारखा किंवा पक्ष्यांच्या चोचीसारखा झाला असेल तर तेथे पाने पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखावे. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ खुंटते, शेत जळून गेले की काय असं वाटतं. या आळीला बळी पडलेल्या झाडांच्या शेंगा नीट भरत नाहीत व दाणेही लहान पडतात. सर ऐका तुम्ही, नागमोडी रेश पडली, पानाची चोच झाली, पानाची चोच झाली, नागाळ डोलायला लागली. अरे वा का. थँक यू सर. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या होत्या सोयाबीनवर येणाऱ्या काही प्रमुख किडी. पण सोयाबीनचे गुन्हेगार इथंच संपत नाहीत बरं का. हे झाले मोठे डॉन लोक. यांच्यासारख्याच अजून काही किडी म्हणजेच केसाळ आळी, पाने गुंडाळणारी आळी, रस शोषणाऱ्या किडी यासारख्याही किडी आपल्या सोयाबीनवर हल्ला करतात. चला रस शोषणाऱ्या किडी कोणत्या ते पाहूया. यापैकी तुडतुडे ही सोयाबीन पिकावर येणारी सर्वात घातक अशी रस शोषणारी कीड आहे. हिला इंग्रजीमध्ये जॅसिड्स असं म्हणतात. ही कीड सोयाबीनच्या पानातील रस शोषून घेते आणि पाने ही आकसल्यासारखी कोमेजल्यासारखी दिसतात. तुडतुड्यासारखीच दुसरी घातक कीड म्हणजे पांढरी माशी. ही पांढरी माशी पानातील रस तर शोषतेच, शिवाय सोयाबीन पिकावर येणाऱ्या येलो व्हॅन मोझॅक या रोगाच्या प्रसाराला ही सर्वात जास्त कारणीभूत असते. त्याचबरोबर मावा म्हणजेच ॲफिड्स आणि फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स यासारख्या किडीही आपल्या सोयाबीनच्या पानातील रस शोषण करून पिकाचं नुकसान करण्याचं काम करतात. या सर्व किडी म्हणजे चिंदीचोरच आहेत हो, पण म्हणून त्यांना हलक्यात घ्यायची चूक करू नका, कारण हे शांतपणे सोयाबीनच्या पानातला रस शोषत बसलेले असतात. त्यामुळे पाणी आशक्त होतात, झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते, पानाला जखमा झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पांढऱ्या माशीमुळे मी आधी सांगितल्या पद्धतीने येलो व्हॅन मोझॅक रोगाचा प्रसार होतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हे होते शत्रू कीटक. आता या गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करायचा ते मी तुम्हाला पुढच्या पाठात सांगणारच आहे. पण आधी भेटूया बंदोबस्तासाठी आपल्याला मदत करणाऱ्या किड्यांना, अर्थात मित्र कीटकांना. चला आता त्यातल्या काही प्रमुख मित्र कीटकांची ओळख परेड करूया. यातला पहिला किडा आहे लेडी बर्ड बिटाव, उर्फ ढाल्या किडा. या किड्यानं पाठीवर ढाल घेतली असल्यासारखा त्याचा आकार असतो, म्हणून त्याला नाव पडलंय ढाल्या किडा. हा 1 नंबरचा मित्र किडा आहे. एका दिवसात हा तब्बल 40 ते 50 माव्यांना खातो. त्याचबरोबर तुडतुडे, फुलकीड यांची अंडी सुद्धा मिटकावतो. मका, ज्वारी, कापूस, ऊस
कडधान्य, भाजीपाला इत्यादी पिकावर हा मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळतो. आता वळूया पुढच्या मित्र कीटकाकडे. पुढचा मित्र कीटक आहे प्रेईंग मॅन्टिस. हा आपल्या शेताचा गुप्त पोलीस आहे. खोडाचा किंवा देटाचा रंग घेऊन हा आपल्या पिकात लपून बसतो. मराठीत याला प्रार्थना कीटक असं म्हणतात. त्याला लहान आकाराचे किडे खायला फार आवडतं. विशेषतः तो पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. पुढचा मित्र कीटक आहे गांधीलमाशी. ही लेडी पोलीस आपल्या घरात शिरली की आपल्याला घामच फुटतो आणि चुकून चावली बिवली तर चक्की जाळ झालाच म्हणून समजायचं. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी गांधीलमाशीनं बनवलेली मातीची घरटी बघितली असतील. त्या घरट्यावरूनच तिला गावाकडं कुंभारीण हे नाव मिळालंय. या गांधीलमाशीला शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या खायला आवडतं. ती अशा अळ्या गोळा करून आणते आणि आपल्या लेकरांनाही खायला घालते. ही गांधीलमाशी म्हणजे अळ्यांचा जणू कर्दन काळच आहे. चला आता वळूया पुढच्या मित्र कीटकाकडे. पुढचा मित्र कीटक आहे क्रायसोपरला. हा जाळीदार पंखाचा हिरवा शार किडा बघितला की शेतकऱ्याला वाटतो कोण हा भयंकर किडा माझ्या रानात आलाय आणि तो पायथानच काढतो. पण पाहुणं जरा सबुरीनं, कारण दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते. हा एक नंबरचा मारेकरी आहे, पिकाचा नव्हे तर पिकावर येणाऱ्या किडींचा. या मित्र कीटकांच्या आळ्या सोयाबीन, कापूस, मका, कडधान्य, भाजीपाला इत्यादी पिकावरील आळ्या व रस शोषणाऱ्या किडी यांची अंडी व लहान आळ्या पिल्लं खातात. पुढचा मित्र कीटक आहे ट्रायकोग्रामा. ही माशी इतर मित्र किड्यापेक्षा थोडी हटके आहे. म्हणजे काय, ही एक नंबरची चोरटी माशी आहे. चोरटी माशी मग ही आपल्याला काय उपयोगाची? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चोरांच्या वाटा चोरांनाच माहिती असतात. आता गंमत बघा, या माशीला ठाऊक असतं शत्रू कीटक कुठं अंडी घालतात ते. ती काय करते, ती शत्रू कीटकांची अंडी बरोबर शोधते आणि त्याच्यामध्ये चोरून आपली अंडी घालते. मग शत्रू किड्याच्या अंड्यातून ट्रायकोग्रामाचीच माशी बाहेर येते. अरे द्यावा, म्हणजेच चोराच्या घरी पोलिसाचा जन्म. आपल्याला काहीच करावं लागत नाही. चला आता वळूया पुढच्या मित्र कीटकाकडे. पुढचा मित्र कीटक आहे भक्षक ढेकून. मंडळी, तुम्ही आतापर्यंत पानामधील रस शोषणाऱ्या किड्याबद्दल भरपूर ऐकलं असेल. पण तुम्ही अशा किड्याबद्दल ऐकलंय काय जे आळ्यामधला रस शोषतात? हे असतात भक्षक ढेकून. विविध प्रजातीचे भक्षक ढेकून सोंड खुपसून आळ्यामधून रस शोषून घेतात व आळ्यांना मारून टाकतात. आता वळूया पुढच्या मित्र कीटकाकडे. पुढचा मित्र कीटक आहे कॅरॅबिड भुंग्याची आळी. मित्रांनो, ही सुद्धा खतरनाक आळी आहे. ही आळी पाणे खाणाऱ्या आळ्यांना कुरतडून खाते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अजून असे बरेच मित्र कीटक आहेत जे निसर्गात आपल्या भल्यासाठी राबत असतात. उदाहरणार्थ मधमाशा, फुलपाखरं, लहान मोठ्या पाली, सरडे इत्यादी. हे आपल्या फायद्याचीच कामं करतात, त्यामुळे त्यांना मारू नका. अर्थात आपण काही त्यांना मुद्दा मारायला जात नाही हो, पण जेव्हा आपण शत्रू कीटकांना मारायला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतो तेव्हा हे मित्र कीटकही आपल्या कीटकनाशकांना बळी पडतात. सर, रासायनिक कीटकनाशक न वापरता या सगळ्या डेंजर किड्यांची विल्हेवाट कशी लावायची ते सांगा की. हो हो सांगतो अक्का, जरा धीर धरा. आता कुठं शत्रू कीटकांची ओळख परेड झाली आहे, त्यांना काय शिक्षा द्यायची, कशी द्यायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. चला या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो याची उजळणी करूया. सुरुवातीला आपण शत्रू कीटक व मित्र कीटक म्हणजे काय हे समजून घेतलं. शत्रू कीटकामध्ये रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या आळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगे याविषयी माहिती घेतली. या किडी ओळखायच्या कशा हे सुद्धा आपण पाहिलं. पिकावर या किडींचा हल्ला झाला आहे हे ओळखायचं कसं, म्हणजेच यांच्या प्रादुर्भावाची लक्षणंही आपण पाहिली.
मित्र कीटकांची ओळख परेडे आपण केली. हे मित्र कीटक कीड नियंत्रणामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे सुद्धा आपण पाहिलं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आता सोयाबीन पिकावर कोणती कीड आली आहे, तिला ओळखायचं कसं, याचं टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका.